उरण पनवेल मार्गावर अनेक लहान मोठे अपघात होत असतात यामध्ये अनेकांचे जीव केलेले आहेत अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील गवाण फाटा अपघात घडला आहे या अपघातात एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे पनवेलवरून उरणच्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला ट्रेलरने धडक दिल्याने उरण पनवेल मार्गावरील गवाण ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे इको गाडीमध्ये पाच प्रवासी बसले होते यामध्ये ड्रायव्हर आणि इतर प्रवासी वाचले असून ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेले तेलंगे नावाचे प्रवासी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत असे अपघात घडून मृत्यू होण्याची ही पहिली घटना नसून या मार्गावर वाहनांची अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे या मार्गांवर पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी प्रवासी वर्गाने प्रशासनाकडे केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबून रहा अपडेट